तू तर पार्लरच्या कामात असते किंवा कंपनीच्या कामाला, हो की नाही उज्ज्वला? अरे 2 दिवस ती पोरगी पलंगावरून उठली नाही तर तुमची ही अवस्था झाली? अरे आता तरी तुम्ही मान्य करा की अश्विनी शिवाय या घरात कुणाचंही पान आलत नाही. इथे कुणी रिसेप्शनला जायला तयार आहे, काम करायचं म्हटलं तर पाय दुखतात, कुणाची कंबर कुणाची टाच. वा, आणि या पोरीकडे बघा, तिच्या पायाला प्लास्टर असून देखील शक्य तेवढी कामं करायला तिची तयारी आहे. जा बेटा. सर तुला सांगून ठेवतो, अश्विनी पूर्ण बरी होईपर्यंत तुझे चिडचिड मला चालणार नाही, शांत राहायचं. आजपर्यंत तिनं आपल्याला घरात काम करू दिलं नाही याचा अर्थ असं नाही की कुणी या घरात कामच करायचं नाही. सगळ्यांनी स्वतःची कामं स्वतः करायची. मला या घरात शांतता हवी आहे. डॉक्टरने तिला आराम करायला सांगितलं, आराम करू द्या, कळलं? अश्विनीला कुठलाही त्रास झालेला मला चालणार नाही. बाबा हो, सबनी सरांकडून निघायला उशीर झाला, नाहीतर ताई झोपण्याच्या आधी चालू असतो. नाही नाही, काही हरकत नाही, उद्या परत या, बरं वाटेल तिला. पण बाबा आता काळजी घ्यायला हवी, मेजर इंजुरी आहे, तिला रेस्टची गरज आहे. रेस्टच करते ती, आरामच चालू आहे तिचा. नुसतं एका जागी बसून नाही ना, सगळ्या बाजूने कम्फर्ट देखील मिळायला हवा. सगळंच कम्फर्टेबल चालू आहे तिचं, तू बघतोच सगळं. बाबा मी येतो, तुमची झोपायची वेळ झाली आहे. ताई उठली तर सांगा मी आलो होतो म्हणून, उद्या नक्की येईनच. मयू ताईच्या औषधांचं बघ. ते सगळं बाबा बघतायत आणि खाण्यापिण्याचं पण बघतायत. गुड, येऊ. आजी मी आले. आई बाकीची सगळी कामं झालीत, जरा तिची वेणी घालून दे प्लीज. मला नाही जमणार, मला नाही वेळ. अरे अजून कुकर लावायचंय, भाजी करायची आहे. अर्ध्या तासाने यायची, म्हणशील आई जेवायचं ताट पाड, तिला औषध द्यायची, सगळं काय आभाळातून पडणार आहे. मला नाही जमणार. श्रेयस तू घालून दे तिची वेणी. मी तो कसा घालेल? का जमणार नाही? कुची नाही का वेणी घालून दे, तशीच अश्विनीची घालून दे, थोडी लांब घालून द्यावी लागेल एवढंच. बाबा कुहूची गोष्ट वेगळी आहे. काय? अरे श्रेयस काय वेगळं? कुला वेणी घालता येत नाही म्हणून आपण तिला घालून देतो ना, तशीच परिस्थिती आता अश्विनीची आहे. स्वतःच्या हाताने तिला वेणी घालता येत नाही, तू घालून दे तिला, जा. मी अजिबात करणार नाही. पुढे बघ ग, एवढे मोठे केस आहेत तुझे, इतके लांब इतके दाट माझ्या हातात मावत नाही. कापून टाकू? असं कुठे म्हटलं मी? कापून टाकू म्हणजे तुम्हाला त्रास होतोय ना म्हणून म्हटलं. त्रास काय नेहमी होणार आहे, बरी झालीस का तू, बांधशील तुझी वेणी स्वतः. मग नको कापू का मी केस? काय ऐकायचं तुला माझ्या तोंडून एक्झॅक्टली? वेणी घालू दे चुपचाप आणि अजिबात मान हलवू नकोस. द्या, मी घालते, तुम्हाला नाही जमणार. बर आहे हात झालं, आता जरा शांतपणे बस, मान हलवू नको, मला नीट वेणी घालू दे. बघ काय सॉलिड घातली वेणी मी. काय ग, काय झालं, केस ओढले गेले का? हसतेस काय? आई तुला खरंच असं वाटतं हे सगळं मी केलं असेल? इतक्या खालच्या पातळीला जाऊन मी काही करेन असं वाटतं तुला? नाही पटत आमच्या दोघींच. मी तिला अनेक वेळा 4 शब्द रागाचे बोललीये, चिडलीये मी तिच्यावरती, तिचा अपमान पण केलाय मी.
नाही असं नाही, पण शेवटी ती माझ्या भावाची बायको आहे आणि तुझी बहीण आहे ती. तिच्या बाबतीत, तिच्या बिझनेसच्या बाबतीत इतकी मोठी गोष्ट, इतकी घाणेरडी गोष्ट खालच्या पातळीला जाऊन मी नाही करणार, कधीच नाही करणार मी. आय नो तुला मी आता फारशी आवडत नसेल ना, पण किती झालं तरी तू माझा नवराच, थोडा विश्वास तरी ठेव माझ्यावर असं मला वाटतं. जिने तुला हे सगळं सांगितलंय ना, त्या मयुरीसाठी आणि कुहूसाठी इतकी घाणेरडी गोष्ट मी त्यांच्यासाठी तरी का होईना नाही करणार. थोडं का होईना माझ्यावर प्रेम केलंयस ना, तुझ्याकडून माझ्यावर एवढा विश्वास तरी मी डिझर्व करते ना. माणूस आहे मी, पण मी अशा गोष्टी नाही करणार, मी नाही करणार. शिल्पी प्लीज शांत, प्लीज. मला माहिती आहे की तू हे काहीही केलेलं नाहीयेस आणि करणार देखील नाहीस, मला पूर्ण खात्री. प्लीज शांत. अहो चहा कशाला, उगाच तिला त्रास होईल. आणि खर तर मी म्हटलं होतं 10 मिनिटं फक्त आशूला भेटून येऊ आणि आम्ही गप्पाच मारत बसलो की निघायला हवं होतं आपल्याला. हो पण अगं विद्युतचा फोन आला होता, तो आपल्याला न्यायला येतोय. बर तेवढा चहा होईल सहज. चहा रेडी आहे. मयूर जी बस ना. हो मयूर तू केलास चहा? मोठी झाली हो आपली मयूर. तुमच्या अश्विनीच्या तालमीत तयार होते तिच्या संस्कारात. हो आणि आईकडून जे जे काही शिकता येईल ते सगळं शिकते ती. मामा तुझ्यासाठी पण चहा आणतो. अगं नको, मी ताईला भेटायला आलो. विद्युत अरे ती म्हणते एवढं तर घे ना चहा, नाही तयारच आहे म्हणून म्हंटल. बर तू घेऊन ये, मी तुम्हाला ताईला भेटेन. आलोच. प्रकाशराव एक विनंती होती, तुमची परवानगी असेल तर आमच्या लेकीला आशूला काही दिवस आमच्या घरी घेऊन जाऊ का? हो म्हणजे मलाही बरं वाटेल ना, माझ्या डोळ्यासमोर असेल आशू. आणि उज्ज्वला ताईंवर पण खूप ताण पडतोय हो आता कामाचा. अहो असं कसं, आमच्यासाठी खटपट करणारी आमची लेख चुकीने आराम करते, आम्ही तिला माहेरी पिटाळायचो? एवढी चांगली संधी मिळाली आम्हाला सेवा करायची, तो चान्स घेऊ दे आम्हाला. नाही तसं नव्हतं म्हणायचं मला, माझं म्हणणं इतकंच आहे की आता तुमचंही वय झालंय ना, त्यामुळे म्हणजे माझं वय झालं तुम्ही चिर करून कमाल करता. पण मला एक गोष्ट सांग, शिल्पीला असं काही झालं असतं तर तुम्ही तिला माहेरी पाठवून दिलं असत? नाही, शिल्पीनी आम्हाला सोडून जाऊ नये अशीच इच्छा होती आमची. मी आलेच. माई अप्पा मी खाली थांबतो, तुमचं झालं की या. हो बाबा येतो. शिल्पीच्या वतीनं आम्हाला तुम्हाला माफी मागायची सोय राहिली नाही. नाही हो प्रकाशराव, तुम्ही माफी वगैरे नका मागू, माफी मागायची असेल तर ती. ए भाई चारण्याची कोंबडी मारण्याचा मसाला काम होईल ना लवकर. कॅमेरे बसले आणि जेनिफर नाही आली अजून आणि कस्टमर आला होता का कोणी? ए भाई तू काम थांब, तुझ्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर देऊ? सगळ्या. एवढा वेळ नाही माझ्याकडे,
तुझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देतो. अगं प्राजू, मग अशी काय सुंदर मुलगी आली होती यार. अगं ते मगाशी एक मुलगी आली होती, त्याला ते केसांच हे करायचं होतं. ब्लो ड्राय? नाही ग, ते दुसरं. स्ट्रेटनिंग? अगं नाही ग, ते कर्ल्स. नाही ग, तुला कसं सांगू मी आता. हा, लाईव्ह मॅच संपल्यावर आपण पुन्हा एकदा बघतो बघ. हायलाइट्स. काम कर. हायलाइट्स, तिला हायलाइट्स करायचे होते. मी म्हणालो आमच्याकडे होत नाही, जा इथून. हकलून दिलं तिला. बबन, कुठून येतो रे एवढा कॉन्फिडन्स तुझ्याकडे? आणि मला एक सांग, तुला काय माहिती रे आपल्या इकडे हायलाइट्स होत नाहीत? ते होत नाही, मला सगळं माहिती आहे. विनाकारण बोलत नाही मी, लॉजिक आहे. थांब, तुला दाखवतो. पुराव्याशिवाय बोलत नाही मी. यात दाखव कुठं लिहिलंय हायलाइट्स म्हणून. हुशार आहे बाबा माझा नवरा. मग तुझ्याशी लग्न करून आधीच मी ते सिद्ध पण केलंय. ए मस्का मारणं ना आता पुरे झालं. मला आधी सांग हे कॅमेरे कधी सुरू होणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला कधी बघता येणार आहे? दिसतंय का काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. थोड्याच वेळात लाईव्ह टेलिकास्ट होईल. मयू, तू कशी काय आलीस इकडे आणि कॉलेज? अगं कॉलेजला गेलेले, मिनी टेस्ट होती ती दिली. म्हटलं जाऊया पार्लर मध्ये, काम कुठपर्यंत आलं बघूया म्हणून आले. तुला कसं कळलं पण हे? मला आईने सांगितलं. पण आयडिया छान आहे. झालं का काम नीट? फिटिंग वगैरे झालंय का करून दादा? नाही, चालू आहे. ए भाई, लवकर लवकर काम कर, हे बघ लोक येतात, डोक्यावरती नाचताय. हो सर. मावशी, बाहेर चल ना, मला जरा तुझ्याकडे काम आहे. सिक्रेट माझ्यापासून? तू आता काम थांबवच. दादा तुम्ही चालू करा काम. मयुरी काय झालंय? बर सांगते मी, कारण तसही तुला समजणारच आहे. फक्त बाबांना सांगायचं नाही. काय झालं ते सांगा. बर ऐका, शिल्पी ना शातीर दिमागाची लोमडी. आपण जेव्हा एक पाऊल टाकण्याचा विचार करतो ना, तेव्हा ती 10 किलोमीटर जाऊन सगळं करून मोकळी झालेली असते. तुला बोललंय कौतुक आहे रे तिच. ओ मिसेस पांडे, तुमचं गणित जरा कच्चं आहे. युद्धाचा नियम आहे की युद्धात आहे ना आपण समोरच्या दुश्मनाला, शत्रूला कधीच असं कमकुवत धरता कामा नये. समोरच्या शत्रूच्या सगळ्या क्वालिटीज आपल्याला माहिती पाहिजे. हा, जर त्याच्या सगळ्या क्वालिटीज माहिती असेल तर त्याच्या विरुद्ध आपण परफेक्ट प्लॅन करू शकतो. अरे पण मग सांगा ना काय करायचंय ते, कारण मला खरंच काय सुचत नाहीये. आपल्याला आहे ना असं काहीतरी करायला पाहिजे की तिला रेड हँडेड पकडता येईल. शिट यार, जेव्हा ती बोलत होती ना ती सगळं रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजे होत. रेकॉर्ड? अग मी शूट केलं होतं तिचं आणि त्यात तर तिनं सगळं कबूल केलं होतं. ते लायसन्स ऑफिस बद्दल, त्याच्यानंतर ती माणसं पाठवली होती, ते सगळं कबूल केलं होतं. अगं मग दे ना. डिलीट? तुझ्या आईनं तो डिलीट करायला लावला. अगं कारण काय ना, तिचं म्हणणं होतं तिला शिल्पीला जो काही धडा शिकवायचा होता तो शिकवला. आता उगाच आहे ना हा व्हिडिओ कुणी घरातल्यांनी पाहिला तर आहे ना त्यांना उगीच कशाला टेन्शन, म्हणून तिनं डिलीट करून घेतला. फक्त व्हिडिओज पाहिजे ना, टेन्शन घेऊ नका. इथे ना आपण 2-2 कॅमेरे बसवले. त्या शिल्पीला इथे बोलवा, तिच्याकडून जे वदवायचं ते सगळं वदवून घ्या. हा, त्याचा व्हिडिओ बनवा आणि मग देऊ आपण तुझ्या मामाला तो व्हिडिओ. काय विसर, त्या दिवशी आम्ही तिच्याबरोबर जे काही केलंय ना त्यानंतर ती इथे येईल असं मला वाटत नाही. त्या दिवशी काय केलंय, काय झालंय? नाही जाऊ दे, ते तुझ्यासाठी नाहीये, जाऊ दे सोड. ठीक आहे, नको सांगू. पण मयूरने जे काही सांगितलंय ना त्यावरून मला असं वाटतंय की शिल्पीने जे काही केलंय की हे एकट्या शिल्पीचं काम नाहीये, तिच्या बरोबर आणखी कोणीतरी आहे. कोणीतरी म्हणजे पार्टनर? पार्टनर नाही, क्राईम पार्टनर. पार्टनर इन क्राईम रे. हा तेच ग. पण नक्की कोणीतरी आहे तिच्यासोबत. आपल्याला एक गेम खेळावा लागेल. कसला गेम?
पाठारे काकूंनी जेव्हा तुझ्या गुलाबाचं फुल तोडलं असं जेव्हा तुला वाटलं तेव्हा तू काय केलंस? ते शिल्पी बरोबर करायचं. करेक्ट. हॅलो, हमे सब पता है, तेरी काली करतूतों का सबूत भी है, तेरा और तेरे पार्टनर का वीडियो भी है मेरे पास. अगर तू चाहती है कि ये वीडियो तेरे भाई और भाभी तक ना पहुंचे तो 10 लाख रुपए लेके आने का, समझी? हाँ बरोबर है. सांगेल सांगेल, परफॉर्मन्स विषय आपण नंतर बोलूया. गबरे मस्त बोललीस अगं तू. मी आहे ना तुला व्हिडिओ दाखवते, म्हणजे तुला आहे ना कळेल. राजू मावशी, पण 10 लाख रुपये? ऐक ना, 10 लाख खूप जास्त होत आहे ग. नाही रे, 10 लाखापेक्षा ना 1 रुपया सुद्धा कमी घ्यायचा नाही. आत्याकडे कुठून येणार इतके पैसे? तोच तर प्लॅन आहे ना, म्हणजे तिला आपण 10 लाख रुपये मागितल्यावर ती त्या पार्टनरला मागेल, म्हणजे जर तो कोणी असेल तर. आणि ती 10 लाख रुपये द्यायला तयार झालीये याचाच अर्थ तिनं असं काहीतरी केलंय की जे तिला घरच्यांपासून लपवायचंय. ओके बरोबर आहे प्लॅन. ओके 10 लाख रुपये मागायचे आहेत ना? तुला आता कळलं? थँक्यू. 10 लाख. नाव, पत्ता, ईमेल सगळं मिळणार. त्याआधी तुझा आणि तुझ्या पार्टनरचा व्हिडिओ बघ जो माझ्याकडे आहे, आणि तुझ्या नवऱ्याकडे जाण्याची वाट बघतो आहे. बाकी तुझा पार्टनर स्मार्ट आणि हुशार पण आहे. शट अप. तो व्हिडिओ परमनंटली डिलीट पण होऊ शकतो, पण त्याआधी तुला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल लवकर सांग. काय करायचंय सांगते. 20. हा? 10. 10. लाख. लाख. 10 लाख. 10 लाख. 2 4 2 7 नाही नाही नाही, तासात. 2 तासात पाहिजेत. काय? 2 तासात जर तू 10 लाख नाही आणलेस तर व्हिडिओ तुझ्या नवऱ्याकडे जाईल. व्हॉट आर यू मॅड? अरे पण इतके पैसे मी काय हातात घेऊन फिरते का? एवढे पैसे कुठून आणू मी लगेच? ते तुझ्या पार्टनरला विचार. तू आणि तुझ्या पार्टनरला अरेंज करायला काही डिफिकल्ट नाहीये. ओके अजून काही बोलायचंय? बाय कर. बाय बाय. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? तो मोहिते, त्याला कशाला भेटायचंय आता? काम झालंय ना? काम झालंय अगं, पण त्याला भेटून आहे ना एका गोष्टीची शहानिशा करायची. काय रे, काय झालंय असं? नाही अप्पा, काही सिरियस नाही. मामा तुझा माझ्यावर विश्वास नाही ना? आय विल प्रूव्ह इट टू यू. मला तुला भेटायचंय. विद्युत वाढू का अजून? वाढू का अजून? नाही नको. काय झालं? कोणाचा मेसेज होता? नाही, तुझा चेहरा एकदम उतरलाय. काय नाही, काय मेजर नाही. मला फक्त विकीला भेटून कन्फर्म करायचंय की ताईच्या पार्लरच्या लायसन्स मध्ये जो घोळ झाला तो आपोआप झाला की कोणी केला? म्हणजे हा घोळ कोणीतरी मुद्दाम केलाय असा संशय आहे तुला? अजून तरी नाहीये, पण तू येऊ नये म्हणून विक्कीला भेटायचं. सो त्या ऑफिसमध्ये असा घोळ होणं फार अवघड आहे. आणि आपल्या लायसन्सचं काम झालं कारण डॅडींची तिथं खूप चांगली ओळख आहे, कारण आपली कंपनीची कामं कधीच थांबत नाहीत. सो त्या ऑफिसमध्ये तसं काही व्हायचे चान्सेस खूपच कमी आहेत. पण मग 2 शक्यता उरतात. एकतर हा घोळ नजरचुकीने झालाय, नाहीतर
नाहीतर फॉर्म मध्ये युनिसेक्स वर टिक मार्क करूनच तो फॉर्म ऑफिसला गेला. पण पण फॉर्म तर तुझ्या दीदीनेच भरलेला ना. पण ताईकडून अशी चूक नाही होऊ शकत. दीदी तुला जर काही डाऊट असेल तर आपण परत लायसन्स ऑफिस मध्ये जाऊन सगळे रेकॉर्ड चेक करू शकतो. तिथे सीसीटीव्ही पण आहे, सो त्याचंही फुटेज आपल्याला काढता येईल. एखाद्या व्यक्तीवर जर तुझा डाऊट असेल तर वी कॅन गो अहेड विथ द इन्क्वायरी. ते तर आपण करूच म्हणा. पण मला सांग, लायसन्सचं काम सगळं झाल्यावर तुला ही काम का करायचंय? म्हणजे तुला कोणी काही येऊन सांगितलंय का? विद्युत नाही काही नाही. एक मिनिट. हा पाटील सर, हो मी कोर्टात यायलाच निघालो. जस्ट अ मिनिट सर, मी येतो. सॉरी फॉर ट्रबल यू. नो प्रॉब्लेम. ओके बाय. हा सर बोला. बघितलंस तू विक्रम, तो उगाच आला नव्हता इथे. काहीतरी मेजर घोळे. आपल्याला पैसे द्यावेच लागतील विक्रम. हो तो म्हणाला की त्याला कोणी काही सांगितलं नाहीये, पण काहीतरी गडबड नक्कीच आहे. हो मी 10 मिनिटातच पोहोचेन तिकडे. पेपर्स, हा तुमचे पेपर्स सगळे आहेत माझ्याकडे, मी घेऊन येतो. येस शिल्पी, मी असताना तुला घाबरायची अजिबात गरज नाहीये. आपण 10 लाख रुपये देऊ शकतो ना त्यांना? ऑफकोर्स, मी पैसे अरेंज करतो. थँक्यू. मी येणार होतो पण माझे पेपर्स आहेत ना ते दुसरीकडे राहिले. काय झालं? फाईल राहिली. हो हो मी बाय. मी लवकरच पोहोचेन. हो निघालोच आहे. सरळ रस्ता जातो, इकडे पहिलं दुकान लागेल, इकडे दुसरं दुकान, या तिसऱ्या दुकानाच्या इकडे तुला जायचं. कळलं? हो. म्हणजे ऐका ना, हा इथनं राईट घेऊन हे तिसरं दुकान. पहिला राईट आहे, सेकंड राईट. बर, घेऊन जा. हो नीट सापडेल ना मला? अग पोचशील तू, मॅप आहे तुझ्याकडे, जाशील ग? नाही तर असं करा ना, तुम्ही चला ना माझ्या बरोबर. जाशील तू, मॅप आहे ना, बघत बघत जा. येते. काय रे वाघमारे, काय बघतोयस? हेच ना, तुझी बायको कशी बावळट होती हेच बघतोयस ना? आणि आता बघ किती हुशार, किती स्मार्ट झाली आहे ती. हिने चॅलेंज दिलाय तुला. एकेवेळी तुझ्यावर इतकी डिपेंडंट होती. काही झालं का, अहो हे कसं करायचं, अहो ते कसं करायचं. आता बघ स्मार्ट. वाघमारे एक लक्षात ठेव, हिच्याशी स्पर्धा आहे तुझी. इकडे घरात बसून सीसीटीव्ही फुटेजवर आपला बिझनेस मॉनिटर करते ती. हिने चॅलेंज दिलंय, हिच्याशी स्पर्धा आहे. कीप दॅट इन माइंड.
अरे यार अर्धा तास होऊन गेला अजून नाही आली ती. येईल ना रे ती. हे तिनं खोट नसेल ना सांगितलं आपल्याला 10 लाखाच. बापरे म्हणजे मामा बरोबर बोलत होता की काय? हा असू शकत. लोंबडी आहे ना एक नंबरची खोटारडी आहे. खूप खोट बोलते ती. हे तिने पोलिसांना बोलवलं तर? नाही नाही पोलिसांकडे नाही जाणार ती. मामा कुठे? मामा यायला पाहिजे ना. ए ती तुझ्या मामाकडे तर गेली नसेल ना. ओ गॉड तर ती मामाकडे जाऊन खोट खोट बोलून आपल्या साईडला करून घेतलं तर आपला सगळा प्लॅन बोंबलेल. नाही नाही असं नाही बोंबलणार प्लॅन. मी कधी डोकं लावतो थांब. हे प्राजू ती झाडवाली आहे ना. जेनिफर. हा जेनिफर तिला सांग शिल्पीला पुन्हा फोन लावायला. हा कर पटकन. राजू एक मिनिट. रिक्षा एक मिनिट. रिक्षा थांबली. थांब 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 कोणीतरी उतरतय. अरे यानं पण इथेच करायची होती का सू? ए प्राजू पुन्हा फोन कर. नाही मला असं वाटतंय आपण 5 मिनिटं तरी थांबूया. ती येईल अरे. ए थांब. हे पवन पवन. पवन ती आली. आत्या आली. आता आत्या आणि तिचे 10 लाख. शो टाइम. एवढे पैसे कोणाचे? 10 लाख रुपये ते. काय कुठून आणले माहित नाही हिने. पण हिने जे काही केलं ना ते सगळं लपवण्यासाठी ही 10 लाख रुपये देणार होती. देणार होती कोणाला? मयुरीला. मयुरीला? ते सगळं समजेल तुम्हाला नंतर. पण हिने जे काही केलंय ना त्यासाठी मी हिला कधीच माफ करणार नाही. कधीच नाही. शिल्पी अगं काय बोलतात हे? काय आहे सगळं? नाही आई आई मी खरंच सांगते माझं माझं असं काहीच टेन्शन नव्हतं ग. खरंच देवाचं पण सांगते मी. शिल्पी एक मिनिट मला नीट सांग. त्या ऍक्सिडेंटचा आणि तुझा संबंध आहे की नाही? मी पुन्हा एकदा विचारतो शिल्पी तुझा त्या ऍक्सिडेंटशी संबंध आहे की नाही? संबंध आहे की नाही? म्हणजे नाही दादा. मला फक्त बहिणीला घाबरवायचं होतं. मला मला तिचं पार्लर बंद पाडायचं होतं. बाकी बाकी माझं मनात खरंच काही नव्हतं. आणि हे असं सगळं होईल. तिचं पार्लर बंद पाडण्यासाठी जीव घेशील तू तिचा? अगं तो टेम्पो तिच्या अंगावर येत होता. मी जर वाचवलं नसतं तर मरून गेली असती माझी बायको. पॅथेटिक. काय करा निघालेलीस तू? रेडीस का जरा? माझ्या बहिणीचा जीव घ्यायचा होता हिला. हाच हेतू होता हिचा. पांडुरंगा शिल्पी काय केलंस तू? हे आणखी बरंच काही केलंय. माझ्या बहिणीने पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतःचं पार्लर चालू केलं. आणि हिने हिने तिचं लायसन्स बदललं. ताईच्या पार्लरमध्ये ज्या ज्या माणसांनी येऊन तमाशा केला तू ज्यांना मारलंस ना
ती सगळी माणसं हिच्या हुकमावरून तिकडे आली होती. शिल्पी, अश्विनी बद्दल तुझ्या मनात इतका द्वेष का? कशासाठी? इतकं सगळं झालं मग मला कोणी उठवलं का नाही? काय सांगायचं तुला, याच घरातील एका व्यक्तीने तुला पलंगावर बसवून ठेवलं. थेट सोड चिठ्ठी द्यायचं बोलला तुमचा जावई. काय बोलणार मग तो? शिल्पीने जे काही केलं त्यावर योग्यच केलं त्यांनी. मला माफ कर, प्लीज मला माफ कर. चुकलं ग माझं, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मी विद्युतला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हे सगळं मी मुद्दाम नाही केलं, पण तो माफ कर मला. ₹10,00,000 कुठून आणलेस? मी काय विचारतोय शिल्पी, ₹10,00,000 कुठून आणलेस? मैत्रिणीकडून घेतले. मैत्रिणीकडनं? इतके पैसे? दोन तीन मैत्रिणींकडून थोडे थोडे जमावले. आजच्या सगळ्यांचे पैसे परत गेले पाहिजेत. ते इतके इम्पॉर्टंट आहे का बाबा? आजच्या आज सगळ्यांचे पैसे परत करायचे. शिल्पी सगळं विचित्र आहे, इतकं खोटं, इतकी लपवाछपी. ₹10,00,000 गोळा केलीस तू? अगं आई, आई मी मी खूप घाबरले होते. मला असं वाटलं की हे सगळं घरी कळलं तर असं सगळं होईल म्हणून मला खूप भीती वाटत होती, आणि म्हणून मी नाही सांगितलं. हे सगळं करताना तुला भीती नाही वाटली? कोणाच्या तरी जीवाबरोबर खेळतेस तू. आणखी किती गोष्टी दाखवून ठेवले तू पैसे देऊन? नाही बाबा, नाही हो, नाही. माझं चुकलं मी मान्य करते. तुमच्या मुलीला एकदा माफ करा बाबा. चुकलं माझं, चुकलं, 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 चुकलं. शिल्पी बास, काय चालवलंयस? खूप मोठी चूक झालीये माझ्याकडून, पण ती चूक सुधारण्यासाठी मला एक चान्स मिळायला पाहिजे. मिळायला पाहिजे ना वहिनी? दादा, अशी नको ना जाऊ. आय नो तुला खूप त्रास होतोय, तू खूप शॉक मध्ये आहेस आणि असणारच, आणि हे सगळं माझ्यामुळे हे मला माहिती आहे. बट ट्राय टू अंडरस्टँड, मी तुला असं नाही पाहू शकत शिल्पी. प्लीज नॉर्मल हो. विद्युतने मला माफ केलं की होईल मी नॉर्मल. तू असं काही करणार नाही. म्हणजे? विद्युत आलेला मला भेटायला, तो जो काही विचार करतोय त्याबद्दल ही इज व्हेरी सिरियस. विद्युत, तू काल जे काही बोललास ते सिरियसली बोललास हे माहिती आहे मला. आपण इथे बसून डिस्कशन का करतो? हे माझ्यासोबत माझ्या बहिणीचा नवरा नाही, माझ्या बायकोचा भाऊ बसलाय, आणि म्हणून मला या डिस्कशन मध्ये ना इंटरेस्ट नाही. इम्पल्सिव्ह होऊन रागाच्या भरात बोलणारा तू नाहीस, ती घाणेरडी सवय मला आहे, तुला नाही. विद्युत, म्हणूनच मी आज खूप विचार करून तुझ्याशी बोलायला आलो. शिल्पीने जे काही केलं त्यासाठी मी तिला पाठीशी घालणार नाही. पाठीशी काय, मी तिला माफही करू शकणार नाही. श्विनी आणि माझ्यामध्ये
जे काही मतभेद आहे ते एका ठिकाणी, शेवटी ती माझी बायको आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. शिल्पी सुद्धा माझी एकुलती एक बहीण आहे. बहीण काय माझ्या माझ्या मुलीसारखीच आहे. खूप हट्टी आहे, जिद्दी आहे, स्टबर्न आहे, सगळं मानतो मी, पण असं असून सुद्धा माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मला एक गोष्ट माहिती आहे की तुझंही तिच्यावर खूप प्रेम आहे. पण मी संजू शिवाय नाही राहू शकत. शिल्पी मीही वकील आहे, मलाही कायदा कळतो. विद्युत काहीही बोलला तरी संजूची कस्टडी तुझ्याकडेच राहील. संजू तुझ्याच जवळ राहील. शिल्पी शांत हो. शिल्पी मी विद्युत शिवाय सुद्धा नाही राहू शकत. तुमचं लग्न झाल्यापासून आय एम देअर फॉर यू शिल्पी. आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. कदाचित आपण दोघं एकत्र यावं म्हणूनच हे सगळं होत असेल. प्लीज माझ्या प्रपोजलचा विचार कर. मला वाटत नाही एवढ्या शेंगा पुरतील, अजून 2-3 किलो लागतील. मला तर कळत नाही हा प्रोग्राम का करताय तुम्ही. आपल्या घरात कोणाचा मूड आहे का हा प्रोग्राम करायचा? अहो, सोसायटीतल्या बायकांचं 1 महिन्या अगोदरच प्लॅनिंग चालतं, कारण कुणाची हळदी कुंकू क्लॅश होऊ नये. आणि आत्ता जर आपण तारीख बदलली आपली तर सगळं गोंधळ नाही का होणार? पण आता जे ठरलंय ते होऊ देत ना. ठीक आहे, करा काय करायचं. अश्विनी मी काय बोलतो, कमलताईला आणि दिवाकर रावांना पण बोलवून घे. आईनी ऑलरेडी बोलवलंय माई अप्पांना. अश्विनी तुम्हाला जो कार्यक्रम करायचा ते करा. शिल्पीचा मूड नसेल तर तिला आग्रह करू नका, सोडून द्या तिला. कळलं? बरोबर की नाही बाबा? शिल्पी आय लव्ह यू. मी तुला कधी हे सांगितलं नाही पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शिल्पी तू मॅरिड असल्याने मला नाही फरक पडत. तुझा डिवोर्स झाला असला तरी मला नाही फरक पडत. तुझ्यावर जितकं प्रेम करतो ना मी, तितकंच मी संजूवर करेन. मी त्याचे सगळे लाड करेन आणि माझं जे काही आहे ना ते सगळं मी त्यालाच देईन. प्लीज माझ्या प्रपोजलचा विचार कर. कधी संपणार आहे काम? मिनटा मिनटा संध्याकाळ. अगं काय ग, बोट कापून घेतलं तेवढं ते रक्त येते. थांब थांब थांब, मी हळद लावते. तू पण नाही काम वाढवून ठेवताय नुसती. ते पकड, जा बाहेर जाऊन बस. मी आवडते इथली काम. जा आई. म्हणूनच मी पोलिसात कंप्लेंट नाही केली, नाहीतर अटेम्प्ट टू मर्डरची केस लावून आहे ना तिला जेलमध्ये पाठवलं असतं. ताई तिने आतापर्यंत जे काही केलंय ना मी सगळं सहन केलं, सगळं. आता ना तिने लिमिट क्रॉस केली. विद्युत मला मान्य तिने चूक केली, पण त्यासाठी तिने तुझी क्षमा पण मागितली. अरे तिला एक चान्स द्यायचा सोडून तू हे नातं संपायला निघालायस. 2 वर्ष तिची वाट बघत होतास, तिच्यासाठी थांबला होतास, मला सगळं दिसत होत. अरे तुझा समजूतदारपणा काय झालंय विद्युत? तुला एकदाही तुझ्या मनात संजूचा विचार आला नाही? मी जो निर्णय घेतलाय ना हा पूर्ण विचार करून घेतलाय. कारण तिने जे काही केलंय ना ते मी कधीच विसरू शकणार. रडली रडली आणि झोपलीशी. मला वाटतं सगळ्या बायकांना सांगून टाकूया. आज काय माझ्याच्याने हळदी कुंकू व्हायचं खरंच नको होत. उगीच टाइमपास काहीतरी हळदी कुंकू. अश्विनी ये सावकाश. अरे तुमची इंडिपेंडेंट सून या बसा. अश्विनी
मला वाटतं आजचं हळदी कुंकू नको. काय हो 4 BHK झाली का तुमची सगळी तयारी? माझी तर सगळी झाली बुवा तयारी. अरे प्राजक्ता तू सुद्धा आलीस का मदतीला? अरे वा छान. हो मी म्हटलं की आपली अश्विनी ह्या अशा परिस्थितीत सगळी कशी काय काम करणार हो, म्हणून म्हटलं मला दिलेलं काम अगदी वेळेवर आणि चोख करून ठेवावं. चला आता मला सांगा पटापट काय काय करायचंय ते. त्याचं काय आहे ना सावंत काकू, मला वाटतं आजचं हळदी कुंकू ठरलेल्या वेळेतच होईल. अगं पण आई कशाला एवढी काळजी करता ना, होईल सगळं मॅनेज. ऐकलंस का आई, इंडिपेंडेंट सून तुझी एकदम समर्थ आहे सगळं करायला. लंगडत लंगडत करेल पण करेल सगळं. कर कर. अरे आम्ही सगळं करतो, तुम्ही मस्त तयार व्हा, अगदी मखरातल्या गणपती सारख्या बसा. बर मी जरा पाकिट घेते. हा मी एकदमच भरून आणून देते. हा अश्विनी तू आराम कर. हा चल मी येते. कशासाठी सगळ्या गाठ घालते आई? जर हळदी कुंकू कॅन्सल केलं तर सोसायटीतल्या बायका उगाच चर्चा करतील या विषयावर. काकू मला असं वाटतं की अश्विनी बरोबर बोलते. आणि शिल्पीचं काय? तिचं काय उठल्यावर सांगायचं तिला. बरं अश्विनी विद्युत काय म्हणाला? हा काय म्हणाला विद्युत? नाही तसं काहीच नाही म्हणाला. आई ऐका ना, शिल्पीला ना संध्याकाळी तयार व्हावंच लागेल. तयार नाही झाली तर बायका तिच्याबद्दल उगाच विचारत राहतील. कमल काय दिसतेस तू, कोळशाच्या खाणीतला चमचमता हिराच जणू. काय हो तुम्ही पण, पुरे झालं हा आता. आणि मला जरा मदत करा, पिशवी धरा, डबे भरायचे आहेत मला. घ्या, यांचं कौतुक केलं तरी सुद्धा यांना प्रॉब्लेमच आहे. हे बघा मी आशुकडे चालले हा हळदी कुंकवाला, आणि तुम्ही सुद्धा मला घ्यायला येणार आहात म्हणजे सगळ्यांशी भेट होईल. तसं उज्ज्वलाताईंनी सांगितलंय. आणि विद्युतला सांगा की वेळेमध्ये घरी ये. हो कमल मी काय म्हणतो, एक आयडिया आली आहे मला. काय? म्हणजे मी येतोच तिकडे वेळेत, आणि येताना माझा काळा झब्बा घालून येतो. म्हणजे कसं आपण दोघं मॅचिंग मॅचिंग. हा कशी आयडिया? काय हो तुम्ही अजून स्वतःला तिशीतले तरुणच समजता का? तिशी असो नाही तर साठी. प्रेम प्रेमच असत ना कमल. बोलण्यात तुमच्याशी कोणी कधी जिंकलंय का? हे बघा काहीही कपडे घाला पण वेळेत या मला न्यायला. हा थांबा अजून डबे आणायचे. सावकाश आता तूच बोल काय ते तिच्याशी. मला तर काही सुचत नाहीये. तिला तयार कर आणि बाहेर घेऊन ये. शिल्पी मी विद्युतशी बोलले सगळं काही ठीक होईल. पण तू आता परत कधीच तयार होणार नाही मला माहितीये. हे बघ सौभाग्यवती आहेस ना, मग हळद कुंकू आला नाही म्हणून देते. शिल्पी माई अप्पांना यातलं काही माहित नाहीये. त्यांच्या समोर चेहरा आसरा ठेव.
जाऊया बाहेर. या सगळ्याबद्दलच मी माफी मागते, माझी खूप मोठी चूक झाली. शिल्पी, आता याला खूप उशीर झालाय. अश्विनी, हे सगळं तू माझ्यासाठी करतोयस ना, बरोबर ना? मग जर माझ्यामुळे माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त झाला तर मी सुखी राहीन का? आयुष्यभर ही सल माझ्या मनात नाही का राहणार, सांग ना. आणि शिल्पीने माझ्या बरोबर जे काही केलंय ना, त्यासाठी मी तिला माफ केलंय. आणि माझ्यासाठी हा विषय इथे संपला. ताई, तुझ्यासाठी संपला असेल, माझ्यासाठी नाही. अरे संबंध काय तुझा विद्युत? मी आले होते का तुझ्याकडे तक्रार घेऊन? नाही ना. आणि हे बघ रे, तुला जर शिल्पीवर रागवायचं असेल ना, तर ह्या गोष्टीसाठी राघव की ती माई अप्पांचं घर सोडून स्वतःच्या माहेरी येऊन राहिली होती, समजलं? हे बघ विद्युत, तिची तिची ही स्वतःची काही कारण आहेत, तिची मतं असतील, आणि याच्या पलीकडे तिने कधीच तुझ्या बरोबर काहीही वाईट केलेलं नाहीये. ठीक आहे, मग असं समज की या कारणासाठी मी हिला डिवोर्स देतोय. आणि जर ती सगळं विसरून तुझ्याकडे परत येणार असेल तर? तुझ्याकडे तर डिवोर्स देण्याचं कारणच उरत नाही ना विद्युत. नाही, तुला नक्की काय म्हणायचंय? जर शिल्पी तुझ्या बरोबर नव्याने संसार मांडायला तयार होत असेल तर तू सुद्धा तिला घटस्फोट देऊ नकोस. शिल्पी, अश्विनी बोलतेय ते अगदी बरोबर आहे. विद्युतनी तुझ्या बाबतीत खूप पेशन्स दाखवलाय. शिल्पी, तुला स्वतःला सुद्धा कळत नाही, तू त्याच्यापासून लांब असलीस की तुलाही त्रास होतो, तुझीही चिडचिड होते, म्हणून तू अशी वागतेस. माझं तुम्हा दोघांना एकच सांगणं आहे, आता एकमेकांचा अंत बघू नका. कुठलीही गोष्ट इतकी ताणू नका की ती तुटेल. इतकं डॅमेज करू नका की ते रिपेअर करता येणार नाही. प्लीज शिल्पी, एक चान्स दे स्वतःला, तुझ्या आयुष्याला, आणि तुम्ही दोघांनी तुमच्या संसाराची नव्याने सुरुवात करा. प्लीज. हे बघ विद्युत, मी समजू शकतो. अरे शिल्पीनी तिच्या सगळ्या चुका मान्य केल्या, ती एवढी मनापासून माफी मागते तुझी, तर मला तरी असं वाटतं तूही सगळं सोडून दे आता. अरे शिल्पी परत आपल्या घरी यावी याची कित्येक दिवस वाट बघतोय रे आम्ही, आणि जर ते आता होत आहे तर तूही प्लीज ताणून धरू नकोस, माफ कर तिला, नव्याने संसार सुरू करा. शिल्पी उठ बाळा, उठ. हे बघ विद्युत, मीनं सुनबाईला खरंच मनापासून माफ केले, माझ्या मनात आता काही आढी नाहीये तिच्याविषयी, तूही सगळं विसरून जा. अरे झालं गेलं गंगेला मिळालं. आपण शिल्पीला आपल्या घरी नाही, तिच्या घरी घेऊन जाऊ. विद्युत, तू जर आताही ऐकलं नाहीस ना, तर मी आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही. जर तुला शिल्पीशी संबंध ठेवायचा नसेल तर आपल्या दोघांचंही नातं तू विसरून जा, कळलं तुला? धमकी द्यायची असेल ना तर नीट विचार करून दे, तू राहू शकणार आहेस माझ्याशी नातं तोडून? ही माझी बहीण आहे ना, तिचं मन खूप मोठं आहे. आता तिनेच तुला माफ केलंय म्हटल्यावर मी तरी नाराज का राहू? खरंच परत येतेस, पण आता जर परत आलीस ना तर
तर मी तुला जाऊ देणार नाही. लक्षात ठेव. नकोच जाऊ देऊस. मला माझ्या घरातून बाहेर काढायचा मस्त प्लॅन केलास ग. आता वार करायची वेळ माझी. नाही नको. राहू दे. त्याची काही गरज गरज आहे अश्विनी. फक्त तुझा मान म्हणून नव्हे, आज खऱ्या अर्थाने तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. हा सगळा योग केवळ तुझ्यामुळे घडून आलाय. दोघांनी एकमेकांची साथ सोडू नका आणि आयुष्यभर असेच एकत्र राहा. सॉरी. अग हा आशीर्वाद तुला खूप महागात पडणार आहे. मी तर सुखी होणारच आणि तुझं माहेर तुझ्यापासनं कायमच तोडणार. नाही तुझ्या पायाखालून जमीन निसटली तर नाव शिल्पी लावणार नाही. थांबा. आलेच. वाव, हे फुलं किती मस्त आहे. माई, हा फुलांची रांगोळी खूप सुंदर काढली आहे. सगळं तुमच्या स्वागतासाठी. अगं बाबा, माई हे सगळं केलंच कधी? अरे सकाळी तू इथून गेलायस ना तेव्हापासून हेच चाललंय. इकडे सजव, तिकडे सजव, रांगोळी काढ. अगं आता काय त्यांना ताटकळत ठेवणारस का दरवाजात? पटकन उघडून घे. हो वाटते. झालं ना, या आता. नाही नाही थांबा हो. अग तर अजून काय आहे? अरे बापरे, दोन वर्षांनी माझी सून गृहलक्ष्मी घरी येते. तिचं रीतीप्रमाणे स्वागत नको व्हायला. शिल्पी, माप ओलांडून घरात ये. अजूनही तितकाच ड्रामा. ओ गॉड, तर कदाचित अजूनही कळलंच नसत कि माझ्याकडे किती चांगली माणसं आहेत. पण माई, आता मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाहीये. मी कायम इथेच तुमच्या जवळ राहणार आहे. पण तुम्ही मला माफ केलेत ना शिल्पी? असं काय म्हणतेस? तुझ्या जागी आशू असती तर तिला माफ केलंच असत ना आम्ही. आणि हे बघ, हे घर आता तुझच आहे. नीट सांभाळ याला. अग कमल, प्रवास करून आले ते त्यांना जरा आराम करू दे. जा बेटा, आराम कर. तुझे कपडे, तुझ्या सगळ्या वस्तू अगदी तशाच आहेत त्याच जागेवर. काही बदललं नाहीये बघ. विद्युत, हिला रूम मध्ये घेऊन जा. हो जा. अग झोप किती वेळ बसून राहशील? स्वस्तपणे पड. दोन वर्ष रोज रात्री झोपताना देवाला प्रार्थना करत होते माझ्या शिल्पीचा संसार मार्गी लागू दे. मी आज तिथेच्या सासरी गेले तर काही सुचत नाही. घर कस अगदी सुन सुन वाटत ना. एक प्रार्थना कर देवाला, म्हणा जी काही सद्बुद्धी तिला दिली आहे ना ती कायम राहू देत. तुझ्या मुलीचं काही सांगता येत नाही, डोकं किंवा फिरेल तिचं. उगाच काहीतरी बोलू नका.
मला खात्री आहे ते आता नेटाने तिचा संसार करेल. तसच हो. चल झोप आता. साठी तू जे काही केलं आज त्याच महत्व तिला माहित नसेल पण मला माहिती आहे. थँक्यू अश्विनी. बायकोला कधी कोणी थँक्स म्हणत का? आणि शिल्पी ही माझी कोणीतरी आहेच ना. पण तरी सुद्धा तिने ते तर आहेच पण आपण सगळ्यांनी सगळं विसरायचं ठरवलंय ना. किती दिवस इतकं तुटकपणे वागणार? शेवटचं आपण दोघं कधी एकत्र हसलो होतो हेही आठवत नाही. ऐका ना, आपण सगळं विसरून जाऊया का? परत नव्याने सुरुवात करूया ना. आज आराम जरा कमी केलास तू. लवकर झोप. कस्टमर आले की त्यांचं लक्ष जाईल बॉटल समोर असल्यावर, मग त्या प्रोडक्ट बद्दल विचारतील. जेनिफर, मी तुला नंतर फोन करते. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. अहो काय झालं? सॉरी सॉरी, तुला डिस्टर्ब केलं. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वाला पार्लर ना तुझं, घरात बसल्या बसल्या कामं होतात. आम्ही आपल्या वेड्यासारखे उन्हात फिरतोय, मूर्खासारखे नोकऱ्या शोधत. ऐका ना, तुम्ही जरा शांत व्हा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. हे घ्या घ्या. तुमचं सिलेक्शन झालं नाही का? झालं ना सिलेक्शन, नोकरी पण मिळाली मला. आणि असं चांगलं काही झालं ना माझ्या बरोबर की मी असा वेड्यासारखा वागतो? अहो अशी वेगळी उत्तर का देताय तुम्ही? तुझा ना तुझं काम करणं, मला बोलायचं नाही तुझ्याशी. ऐका ना, ऐका ऐका, जरा शांतपणे बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. म्हणजे मला तुझा चहा वगैरे नको आहे. तू माझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करू नकोस. तू पेशंट आहेस म्हणून तुझ्याशी चांगलं वागतोय मी. माझ्या चांगल्या वागण्याचा उगीच गैरसमज करून घेऊ नकोस आणि वेगळा अर्थ तर काढूच नकोस. माझं ऑफिस त्याला पार्लर बनवून टाकलंस तू. ते पार्लर बनवलंच ना म्हणून मला बाहेर फिरावं लागतं उन्हातानात नोकऱ्या शोधत. अहो नाही, आता तू म्हणशील मी पार्लर बंद करते, तुमची जागा तुम्हाला परत देते. मला नको आहे ती जागा. आता मी तसं करणार नाही आणि म्हणणारही नाही, कारण बाबा त्यावेळेस त्या कॉर्पोरेटरना जाऊन भेटले होते. त्यावेळी त्यांनी जे काही पैसे दिले त्यातनं मी त्यांना असं सांगितलं होतं की मी नुसता माझा बिझनेस उभा करणार नाही तर तो मोठा सुद्धा करेन. त्यांना मी शब्द दिला आणि तो शब्द मी पाळणार. आणि राहता राहिला तुमच्या नोकरीचा प्रश्न. मला खात्री आहे तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल, खरंच तुमचं सिलेक्शन होईल. आणि ना तुमचा तुमच्यावर जेवढा विश्वास आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने माझा विश्वास तुमच्यावर. काही तिच्या हाताशी ठेवायचं नाही, अजिबात हाताशी ठेवायचं नाही. का देत होतो आपण? का तर तिचा पाय दुखत होता, पण ही गेली माहेरी उडत उडत. सांग मला काय गरज होती? डॉक्टरांनी सांगितलं रिकव्हरी होण्यासाठी आराम करायची गरज आहे म्हणून सगळं हातात देत होतो तिच्या, पण आता नाही. श्रेयस, अरे जरा ऐकून तर घे ना. हे बघ, ती आल्यावर चिडचिड करू नकोस. तिच्याशी आधी नीट बोल म्हणून सांगते. श्रेयस, अरे काय चिडचिड करू नको. हा मला ना हे सगळं पेशंट पेशंट गेमच संपवून टाकायचं. काही गरज नाही हातात काही द्यायची, समजलं? आता बरी झाली ना, फिरते ना, मग काय गरज आहे? आणि मी तुला सांगून ठेवतो, हातात प्लेट द्यायची नाही रूम मध्ये जाऊन, आधीच सांगतोय. श्रेयस थांब,
ठाम सांगितलं बस बस तिची आजी काय आई ती माहेरी गेली एवढंच ऐकलंस ना का गेली होती कशासाठी गेली होती हे विचारलंस नाही ती माहेरी गेली होती कारण तिच्या आईचा फोन आला होता संजूला ताप भरला होता विद्युत शिल्पीला ती फोन लावत होती फोन लागत नव्हते आणि संजू सारखा मामी पाहिजे म्हणून घोषा लावला होता त्याने तो ना जेवत होता ना औषध घेत होता म्हणून ती गेली तिथे त्यांनी डॉक्टरांना नाही बोलवलं बोलवलं त्यांनी औषधही दिलं पण औषध घ्यायला पोटात काही अन्न नको जायला तो मुलगा सांगत होता मामी आल्याशिवाय मी खाणार नाही काय करेल ती आई मग हे पहिलं सांगायचं ना मला अरे पण तू ऐकून घेतोस कुठे तुझं म्हणजे चिडलास की चिडलास मग कोणाचं ऐकतच नाहीस एक एक गोष्ट आणून बाहेर ठेवत गेलास श्रेयस जरा रागावर ताबा मिळव कळलं आणि हे बघ ती घरी आल्यावर तिच्यावर अजिबात चिडू नकोस एक सांगते तुला शिल्पी माझी मुलगी आहे ती माझी लाडकी आहे तरीही 2 वर्ष संजू इथे होता ना तेव्हा अश्विनीने इतकं प्रेमाने त्याचं केलंय ना इतकं शिल्पीने कधी केलं नाही त्याच्यासाठी त्याला नुसतं ताप आलाय कळलं ना तर तिचा जीव वरखाली झाला तशी तडक निघाली म्हटलं अगं 2 घास खाऊन जा तर म्हणाली संजूनी तिथे काही खाल्लं नाही तर मी कशी खाऊन जाऊ एक सांग श्रेयस तुझी बायको मनाने किती चांगली याची तुला कल्पना नाही अरे शिल्पीने तिच्या बाबतीत जे काही केलंय ना ते दुसरी तिसरी बाई असती ना तर तिने कधीच माफ केलं नसतं तोडून टाकलेच ते सगळे संबंध पण ती तिने तसं नाही केलं समजलंस श्रेयस थांब श्रेयस खरं सांगू तुम्हा नवरा बायकोंमध्ये बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं पण आज राहुल नाही म्हणून बोलते जास्त ताणू नकोस जे काय चाललंय ना ते थांबव अरे ती घराबाहेर पडली कुणासाठी कुटुंबासाठी कुटुंबाच्या भल्यासाठी प्रिटी ब्युटी मध्ये आपण कस्टमर्सना संधी द्यायचं पॅकेज स्वतः तयार करायची आपल्या पार्लर मध्ये पण आपण तसंच करूया शिवाय प्रत्येक गोष्टीवर डिस्काउंट म्हणजे डिस्काउंट द्यायलाच हवं आणि महिन्याच्या शेवटी एक लकी ड्रॉ म्हणजे त्यात जो कस्टमर विनर होईल ना त्याला प्रीमियम पॅकेज गिफ्ट कशी वाटते आयडिया आणि हा आपण आणखीन एक काम करू शकतो समजा आपल्याकडे जर एखादी क्लायंट येत असेल आणि ती तिच्या 2 मैत्रिणींना घेऊन आपल्याकडे आली तर आपण तिच्या सर्व्हिस मध्ये 50% डिस्काउंट देऊ शकतो है ना हे भारी आहे हा हो ग खरंच खूप छान आयडिया आहे अशाने काय होईल माहितीये ना आपल्या पार्लर मध्ये कस्टमरची संख्या सुद्धा वाढेल आणि तसंही मला आपलं पार्लर खूप वर न्यायचंय ओ माय गॉड मला तर वाटलेलं की ही घरी बसून झोपा काढते पण शी इज कम बॅक विथ प्लॅन शिल्पी तुला माझी आठवण तेव्हाच येते का जेव्हा तुला माझ्याकडून काहीतरी हवं असतं कधीतरी असंच भेटावं असं वाटत नाही ओके ओके मला मला कळलंय आता की मुळात तुला माझं हे काम करायचंच नाहीये म्हणून तू ही सगळी रिझन्स देतोयस ठीक आहे सगळं समजलंय मला काही हरकत नाही माझी ही जी 2 कामं आहेत वहिनीला तिच्या माहेरपासून तोडणं आणि तिचं पार्लर बंद करणं हे दोन्ही मी करेन स्वतः काही हरकत नाही थँक्यू व्हेरी मच शिल्पी तुला जे हवं जसं हवं तसंच होईल जस्ट रिमेंबर 1 थिंग आय लव्ह यू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी अजूनही सांगतोय तुला विद्युतला डिवोर्स दे माझ्याकडे ये ही कंपनी तुझी आहे शिल्पी करोडोंची मालकीण होशील तू
विक्रम, तू मला मित्र म्हणून आवडतोस. फक्त फ्रेंड? हो, सध्या तरी. अगं पण हा चांगला आहे, इतर पार्लर मध्ये असाच रेडीमेड पॅक वापरतात. अगं हो, पण त्यात काही चांगल्या गोष्टी ऍड केल्या तर बायकांना सुद्धा आवडेल. अग एक्सक्यूज मी, बोला. या ना. सॉरी, मी आत येण्याआधी तुमचं बोलणं ऐकलं. तुमच्या पार्लर बद्दल मी जे ऐकलं होतं ते अगदी बरोबर आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या क्लायंट्स साठी बरंच काही स्पेशल करत असता. वाव, आपल्या पार्लर बद्दल इतकं छान बोललं जात आहे. थँक्यू. हो, माझ्या 2-3 मैत्रिणींनी फार कौतुक केलंय तुमच्या पार्लरचं. थँक्यू सो मच. या ना, बसा ना. काय करायचंय तुम्हाला? ऍक्च्युली याआधी मी कधी पार्लरला गेले नाही आणि फेशियल बद्दल पण सुद्धा काही माहिती नाही मला. आमच्याकडे एक लग्न आहे आणि मुलांकडची मंडळी फार श्रीमंत, म्हणून मी विचार केला की यावेळी तरी पार्लरला जावं. माझ्यामुळे माझ्या घरच्यांना खाली बघावं लागलं तर ते मला नाही आवडणार. तुम्हाला असं का वाटतंय? एवढा मोठा आरसा आहे समोर, हा चेहरा शोभून दिसेल का श्रीमंतांच्या लग्नात? तुमचं नाव काय? प्रीती. प्रीती, तुम्ही ना खूप सुंदर आहात आणि तुमचा चेहरा सुद्धा खूप छान आहे. मला माहिती, पार्लर चालवणाऱ्या प्रत्येक बायकांवर हे बंधनकारक आहे की त्यांच्याकडे येणाऱ्या सगळ्या बायकांना त्यांनी असंच म्हणावं. नाही, असं अजिबात नाहीये. माझ्या मते ना प्रत्येक बाई ही सुंदर असते. कुणाचे केस सुंदर असतात, कुणाचे डोळे सुंदर असतात, कुणाचं नाक सुंदर असतं, कुणाचे ओठ सुंदर असतं, तर कुणाचं मन. कसं आहे ना प्रीती, चेहऱ्याची सुंदरता फेस पॅक लावून वाढवता येते पण मनाचं सौंदर्य मुळात असावं लागतं जे तुमच्याकडे आहे. आणि ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं ना ती व्यक्ती आपोआपच सुंदर दिसते. तुमच्यासारखी. हा, मला तुम्हाला भेटून फार छान वाटतंय. या बसा. एवढे पैसे डब्यात का ठेवलेत? अगं नेहमी मी डब्यातच ठेवते. अशू, अगं आता तू बिझनेस सुरू केलायस, हे असे पैसे डब्यात किती दिवस ठेवणार आहेस? तुला ना आता बँकेचा अकाउंट उघडावंच लागणार आहे. अगं यांच्या बरोबर एक अकाउंट आहे माझं बँकेत जॉईंट, आणि व्यवहाराचं सगळं हेच बघतात ना, मग अजून एक अकाउंट कशाला बँकेत? जॉईंट अकाउंट आहे म्हणे. आता आहे ना तुला करंट अकाउंट उघडावं लागणार आहे, कळतय का? अगं मान्य आहे मला, पण जेव्हा वेळ पडेल तेव्हा उघडू ना करंट अकाउंट, आत्ता कशाला? अशू, तू बिझनेस सुरू केलायस ना, त्यामुळे तो मोठा होणार, त्यामुळे मोठे मोठे क्लायंट्स येणार, तर ते काय तुला अशी कॅश देणार आहेत का? ते म्हणतील की मी बँकेत ट्रान्सफर करतो, मग काय करणार आहेस तू? त्यासाठी तुला आता बँकेत अकाउंट उघडावंच लागणार आहे. कारण काय आहे ना, बिझनेस मोठा करायचा असेल ना तर त्याची सुरुवात अशीच करावी लागणार. हो ग, हे लक्षातच आलं नाही माझ्या. उद्याच जाऊन बँकेत करंट अकाउंट उघडते. अरे चलो चलो, पेट पूजा करते चलो. अरे हा हा चलो. संजू नाहीये ना, काहीच मजा येत नाहीये. अगं बरं आहे संजू नाही ते, नाहीतर तुझी अर्धी पेस्टी आतापर्यंत त्यानं संपवली असती. मग मी त्याला मारलं असत, मामी दोघांनी खूप मजा केली असती. जाऊ दे, मी एकटी नाही खाणार आहे. मम्मी देऊ का कंपनी? अरे अगं तू कशी आलीस? सरप्राईज. ऍक्च्युअली आमची एक्झाम जी उद्या होणार होती ना ती कालच झाली.
आणि या कॉलेजमध्ये पण मला एक फॉर्म सबमिट करायचा होता. सो दोन दिवसाची गॅप आहे तर म्हटलं न सांगता जाऊया. आई तुला बघून फार खुश होईल. आहे कुठे आई? अरे ती बघ आली. अरे मयू, अरे तू कधी आलीस बाळा? आणि मला कळवलं का नाही तू? ते राहू दे, तुझा पाय कसा आहे? बरा आहे ग. चला आज रात्री मोठी पार्टी करायची. लेक आली म्हणून लगेच पार्टी? नाही, दोन कारण आहेत. आज एका माणसाचा इंटरव्ह्यू सुद्धा खूप छान झालाय. खरच? चला मग पार्टी तर झालीच पाहिजे. चल ग कामाला लागूया. तू थांब, तू पायाची काळजी घे, बाबा आणि मी बघतो काय करायचं ते. येस. तुम्ही दोघ? अहो ऐका ना, मी काय म्हणते मुलींना पण इथे बोलवून घेऊया ना. अगं झोपल्यात ना बाहेर, झोपू देते ना. हो अहो, पण आपण दोघ इथे बेडरूम मध्ये, मुली तिकडे किचन मध्ये, बरं नाही दिसत ना. अगं भूताच्या गोष्टी करायच्या त्यांना, करू दे ना शांतपणे. तुला भूताची स्टोरी ऐकायची? मी सॉलिड स्टोरी ऐकू शकतो तुला भूताची. काही काय बोलताय तुम्ही? अच्छा ठीक आहे, मग आपण हवा पाण्याबद्दल बोलूया. चला सुरू. अश्विनी आजकाल हवा जरा थंड झाली आहे ना. अहो गप्प बसाओ. अरे यार ठीक आहे, मग तुझ्या पायाबद्दल बोलूया. अश्विनी तुझा पाय कसा आहे ग? नाही म्हणजे औषध बिषध घेतेस ना वेळेवर? तुम्ही ना आता हे सगळं का बोलताय तुम्ही? अरे यार हेही बोलायचं नाही, तेही बोलायचं नाही.